महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या या आखाड्यामध्ये काही ठराविक लढती ह्या जंगी होतात. काही लढतीमध्ये ही कागल विधानसभेची निवडणूक ही जंगी होत असून पारंपरिक पद्धतीने दुरंगी लढती याआधी या जिल्ह्याने आणि या राज्याने अनेक वेळा पाहिले आणि या लढतीमध्ये किंग मेकरची भूमिका बजावणारा राजेगड यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आपला उमेदवार घेऊन उभा आहे. तर शाहू उद्योग समूहाचे सर्वेसर्वा समरजितजी घाटगे निवडणुकीच्या रिंगणात उभे असून आज लाईव्ह मराठीसोबत आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांचा नेमका अजेंडा काय आहे. तर राजे, आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहात. याआधी भाजपमधून तुम्ही प्रयत्न केला पण तुम्हाला तिकीट डावलं गेलं. तर आता अपक्ष म्हणून तुम्ही जनतेच्या समोर जात आहे, तर कोणता नेमका अजेंडा घेऊन जात आहे? आपल्या सगळ्यांना नमस्कार. नाही, अजेंडा आपण ही पहिली इलेक्शन आहे 10 वर्षामध्ये आपल्या गडहिंग्लज आजरा तालुक्यामध्ये आणि कागल तालुक्यामध्ये 20 वर्षानंतर जे स्वर्गीय राजेसाहेब आणि मल्लिक साहेबांच्या विचाराने शाश्वत विकास या मुद्द्यावर आपण लढतोय आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यावर आपण ही इलेक्शन जिंकणार पण आहोत. याच्यामध्ये आता बेसिकली पाच, आता गडहिंग्लज शहराचं आपण उदाहरण घेतलं, याच्यामध्ये आता गडहिंग्लजमध्ये क्रीडा संकुल नाही आहे, आपलं ते डेव्हलप करायचं आहे. फुटबॉलचं हब आहे, इकडचा रिंग रोड फार वर्षापासून रखडलेला आहे. आपलं इकडचे मेडिकल फॅसिलिटीजमध्ये CPRमध्ये गायनिक डॉक्टर्स नाही आहेत, त्यांचे मेडिकल स्टाफ कमी पडतो. बऱ्याच वेळा लोकांना सांगावं लागतं की दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जावा आणि त्याच्यामुळं पहिलं CPR जो आपल्या इकडचा आहे उपजिल्हा त्याला पहिलं आपण प्रॉपर डेव्हलप केलं पाहिजे, सगळे फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले पाहिजे. मेडिकल फॅसिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू ही जेवढे हॉस्पिटल्स आहे ते आयुष्यमान योजनेखाली आपण आणले पाहिजे, त्याच्यामुळं कमी योजना येत असल्यामुळं लोकांना बेळगाव जायची आवश्यकता आहे. आणि गडहिंग्लजमध्ये बऱ्याच वर्षापासून रखडलेला गडहिंग्लज MIDC, ही MIDC आपल्याला डेव्हलप करावं लागणार. त्यासाठी मेक इन गडहिंग्लज संकल्पना राबवून इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला गडहिंग्लजमध्ये आणावे लागणार. लॉजिस्टिकली बघितलं तर 17 किलोमीटर आत यावं लागते, 17 किलोमीटर बाहेर जावं लागते. सो त्यासाठी वी हॅव टू क्रिएट अ मार्केट की वाय यू इन्व्हेस्टिंग गडहिंग्लज. तर राजे, कागलच्या या तिरंगी लढतीमध्ये आपल्यासमोर दोन मातबर उमेदवार होते, तर या दोघांपैकी आपली थेट लढत कुणाशी होती असं वाटते तुम्हाला? फर्स्ट ऑफ ऑल, हे दोन्ही उमेदवार माझ्या वडिलांचे जुने सहकारी आहेत. आपल्या रक्तामध्ये संस्कार आहेत की आपल्यापासून जे ज्येष्ठ आहेत त्यांचा आपण मान राखायचा. पण जर आपण आज वर्तमान पेपर बघितलं की दोन्ही उमेदवार, त्यांचे सगळे सहकारी, त्यांची दोन्ही मुलं आज माझ्यावर टीका टिप्पणी करत आहेत, याच्यामध्ये सिद्ध झाले की माझी कोण त्यांच्यावरपेक्षा त्या दोघांची मिळून माझ्याकडे बघत नाही असं पॅटर्न निर्माण झालं. हे दोघं संघर्षाचा लढतात असं आपण नुरादृष्टीच आहे. जनतेला प्रचंडपणे समजते, जनतेला दिसते की एकामेकावर टीका न करणारी माणसं, टीका करणारी माणसं आज टीका करत नाही. त्याच्यामुळं जनतामध्ये आपण केलेल्या कामाच्या बेसिसवरच आपण इलेक्शन लढतोय आणि त्याच्यामुळं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला आहे. तर गडहिंग्लज, पुत्तूर आणि कवलगी खडगाव हा जिल्हा परिषद आपल्या मतदारसंघामध्ये येतो. इथे प्रामुख्याने बेरोजगारीचा प्रश्न असेल, महिलांच्या विषयी बचत गट असेल, रोजगार निर्मिती असेल, असे प्रामुख्याने काही ठोस मुद्दे आहेत. रोजगारबद्दल सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हा जी योजना सुरू केली त्याच्यामार्फत राजे विक्रमसिंह गाडगे बँकतर्फे आपण मराठा समाज आणि बहुजन समाजाच्या युवकांना बिनव्याजी कर्ज योजना जी आपण द्यायला लागलो आहे. आतापर्यंत असंख्य युवकांना आपण दिले, त्याच्यामार्फत जेवढे व्यवसाय सुरू झाले 10 कोटीच्या वरती आपण कर्ज दिलं आहे. त्याच्यामध्ये 550 ते 600 लोकांना व्यवसाय म्हणून रोजगार निर्माण झाला. रोजगार निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गडहिंग्लजची MIDC डेव्हलप करणार, त्याचा मगाशी मी उल्लेख केला. आणि त्याच्यापेक्षा महिला सबलीकरण पॉईंट ऑफ व्ह्यू आज राजमाता जिजाऊ संघटनातर्फे आपण शाहू बाजार असेल, गांडूळ खतचा प्रोजेक्ट असेल किंवा स्वयंसिद्धावर टायअप करून त्यांना ट्रेनिंग देऊन तेच माल शाहू दूधच्या ऑनलाईन वेबसाईटतर्फे विकायचं जी आपण मोहीम करतोय तीच मोहीम पुढच्या 5 वर्षातलं राबवायचं. गडहिंग्लजची हद्दवाढ झाली, तर हद्दवाढ झाली त्यावेळी श्रेयवादा इथून राजकीय श्रेयवाद झाला, या राजकीय श्रेयवादाबद्दल आपलं काय म्हणतो? काय त्या श्रेयवाद मला पडायचं नाही, पण आपण सगळ्यांना मान सन्मान दिला. जेवढं मला आठवतंय की जे जे पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना सन्मान दिला, त्या पक्षांनी अधिकृत माझा आभार व्यक्त केलाय आणि कृती समितीने ऑन रेकॉर्ड मला वाटतं बोललेत की जे कोण हद्दवाढ करणार त्यांच्या पाठीशी आपण उभा राहू. तर आता मी त्यांना विचारेन की तरी माझ्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. कृती समितीने मी विचारत प्रश्न समिती नाही आपलं दिसतं का बघा. तर माझी त्यांना विनंती राहील की आपण जो शब्द दिला
की आम्ही ठामपणे ज्यांनी हातवड करतील त्यांच्या पाठीशी राहू आणि तसं तरी कार्यक्रमामध्ये पण घोषणा केली तसं तुम्ही मला सहकार्य करावं. राजा आपण या फाउंडेशनच्या माध्यमातून असू किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर असू दे, तुम्ही गेल्या 4-5 वर्षामध्ये अशी कोणती ठळक कामं केली आहेत? नाही, आपण मेडिकलमध्ये सगळ्यात मोठे काम म्हणजे ज्या लोकांना खर्च पडत नाही या लोकांची ऑपरेशन्स पुन्हा मुंबईमध्ये मोफत केलेली आहे. औषधं स्वस्तरामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे. महिलांसाठी कॅन्सर अवेअरनेस कॅम्प्स आपण घेतलेली आहेत आणि दिव्यांग लोकांसाठी प्रामुख्याने जयपूर फूट असेल, हँड असेल, व्हीलचेअर असेल, ही सगळी गोष्टी आपण मोफत दिलेत. आणि राजे फाउंडेशनमधून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे जे महिला सबलीकरणाचे मी मगाशी मुद्दे बोललो त्या मुद्द्याप्रमाणे आपण काम करतो. आणि तुम्ही पाण्याच्या संदर्भात तुमच्या भागामध्ये कागल भागामध्ये पण चांगलं काम केलेलं आहे, तर याच्यापुढे देखील काही काम करण्याचा नियोजन आहे का? पाण्याच्या नियोजनामध्ये आपला हा वारसा आहे, राजेसाहेब शाहू महाराज राजेसाहेब मंडीसाहेबांचा वारसा आहे. आपण गडिंग्लजसाहेब उत्तर परिसरामध्ये आंबेगोल प्रकल्प त्याला 227.54 कोटी आर्थिक तरतूद झाली आहे, त्याचं काम सुरू झाले तर त्याचा उपयोग कडगाव गिजोनीमध्ये पण होणार आहे. चिकोत धरण 100% भरण्यासाठी आता जे आरुणगुंडी आणि म्हातारी पठाराला पण बंधारा बांधणं आमदार झाल्यानंतर आणि 3 बंधारे बांधले ना तर जगातला सगळ्यात कमी पाऊस पडेल चिकोत असतील, ते धरण 100% भरणार. नागनबाडी प्रकल्प आपलं स्पीड अप करायचं आणि योग्य टाइमामध्ये आपलं कम्प्लीट करायचं. अजून 6-7 तलाव आहे ज्यांच्या पाझर तलावांची दुरुस्तीचं काम पेंडिंग आहे पूर्ण मतदारसंघामध्ये. दुरुस्तीचं काम आपण पूर्ण केलं तर त्याचं लिकेज कमी होईल, त्याच्यामुळे पाणी साठवण आपण वाढवू शकतो. तर गोव्याला जाणारा हा मार्ग आहे आपला मतदारसंघातून भरपूर अनेक व्यवसाय उद्योग निर्मिती होऊ शकते, तर या निमित्ताने तुम्ही काही युवकांसाठी उद्योग निर्मितीसाठी काय प्लॅन केले की बेसिकली गोवा नाही? आता जसं मी म्हटले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळमधून आज मेजॉरिटी युवक कशासाठी पैसे घेत आहेत, गोटा प्रकरण, पोल्ट्री, हॉटेल्स, या 3 गोष्टींसाठी कर्ज जास्त ह्या पिरियड होते आणि हेच आपल्याला पुश करायचं आहे. आणि ह्या हायवेवर आपण मला वाटतं ज्यांना प्रमोट करू शकलो तर मोठ्या प्रमाणात त्यांचे व्यवसाय डेव्हलप होतील. तर राजा आपलं मुख्यमंत्र्यांनी आपलं तिकीट डिक्लेअर केलेलं होतं, त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या आणि आपल्याला डावलण्यात आलं आणि ही सेनेच्या वाटेवर जाऊन दुसऱ्याला गेली, तर ह्या ज्या राजकीय घडामोडी झाल्या आणि त्यानंतर तुमची उमेदवारी डावली गेली याबद्दल आपलं काय म्हणतं? माझी नाही, या मतदारसंघाच्या कर्तृत्वान युवकांची कर्तृत्वान लोकांची मुळे डावली गेली आणि त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की राजेगड म्हणून नाही अखंड कागद गडिंगज उत्तर म्हणून आपण या इलेक्शनमध्ये उभारलो आहे. आणि तुम्ही आता ग्राउंड रिपोर्ट बघायला लागले, सुरुवातीला जेव्हा उभारलं लोकं म्हटली 3 नंबरला, आज डायरेक्ट फाईट माझ्या मुश्रीसाहेबामध्ये चालू आहे, ही सीट घासायला लागली आणि पुढच्या 2 दिवसामध्ये आपण विनिंग मार्जिनमध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि त्याचाच तर पुरावा जातो की कर्तृत्व आपण जे केले त्याच्यामुळेच हे सगळं वातावरण इथंपर्यंत पोहोचू शकतो. तर विधानसभेच्या या निवडणुकीत आता आपण कागल मतदारसंघाचा प्रचार दौरा जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेला आहे, या दरम्यान आपला मतदारांशी जो संपर्क झाला त्यावेळी मतदारांचा कसा आपल्याला प्रतिसाद लाभत आहे? हे प्रतिसाद चांगला आहे. आपण मतदारांना आपले विजन डॉक्युमेंट एक्सप्लेन करतो आहे आणि ते विजन डॉक्युमेंट त्यांनी पहिल्यांदा ऐकले आणि आत्ता पण केलेलं काम आणि पुढच्या 5 वर्षात आपण काय करणार आहे हे लोकांना आपण समजवतो आहे आणि त्याला रिस्पॉन्स फार चांगला आहे. जनता आपल्याकडून आहे 100. तर राजे, या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या या कागलच्या जनतेला या मतदारांना काय आवाहन करू इच्छितो? मी कागल गडिंग्लज उत्तरच्या लोकांना म्हणतो की जो कोण व्यक्ती उमेदवार आहे त्यांनी 5 वर्षाचं विजन डॉक्युमेंट करावं, 5 वर्षात ते काय करणार याचं स्पष्टीकरण करावं. विथ ड्यू रिस्पेक्ट आज दोन्ही विद्यमान उमेदवार म्हणतात ही आमची शेवटची टर्म. इथंच मी मतदारांना म्हणतो की मला मतदान केल्यानंतर मी जेव्हा आमदार होणार तेव्हा 2024 मी आन्सरेबल आहे. मी जर 5 वर्षात काम नाही केलं तर तुम्ही माझ्या विरोधात मतदान करू शकता ही भीती पण माझ्या मनात राहील. पण बाकीचे 2 उमेदवार म्हणतात की ही त्यांची शेवटची इलेक्शन आहे, सो 2024 ते उमेदवार नसणार आहे. मग तुम्ही दिलेलं मत नोटा केल्यासकच ते मत आहे, जेव्हा ती उभारणारच नाही ते अकाउंटेबल किती राहणार? तर मी त्यांना सगळ्यांना विनंती करीन की आपलं मत वाया घालू नका. जे माणूस कर्तृत्वान लढतोय आणि विजन घेऊन लढतोय त्या विजनला आपण मतदान करून कब्बशी चिन्हाला मतदान करून आपलं शासन, आपलं परिवर्तन, आपलं भविष्य आणि आपला आमदार निवडून आणा आणि शाहू महाराजांच्या जनक घराण्याला आपण मतदान करा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. कागल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची व्हिजन घेऊन जाणाऱ्या धडाडीच्या नेतृत्वाला संधी द्यावी असे आवाहन समरजित घाटगे यांनी लाईव्ह मराठीच्या माध्यमातून कागलच्या या जनतेला केले आहे. कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी, नितीन मुरे, लाईव्ह मराठी, गडिंग्लज. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.